की हा अजेंडा मी कसं काम करणार, मला लोकांपुढे कसं जायचंय, मी या दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद घेतली. आता याच्यानंतर इथे माझी पहिली पत्रकार परिषद असं नाही, याच्यानंतर माझी पत्रकार परिषद होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने माझं शहरात काम चालू होतं, पक्ष माझ्या सोबतच राहील. दादाला ते सांगलं, दादा म्हणतात 200 रुपये बंद पडला. मुले म्हटलं एवढा भाऊ नाही म्हटलं. हा म्हटलं आमच्या कंपनी मी तर असं तुम्ही पहिले भेट प्रस्थान सोहळ्याचं सुरुवात कशी होईल. काल आज आम्ही प्रस्थान सोहळ्या भेट या वृक्षाविषयी जे आईसाहेबांच्या 9 किलोच्या चांदीच्या पादुका आम्ही पालखीमध्ये नेणार आहोत, त्या भव्य आणि दिव्य अशा सुंदर पादुका आईसाहेबांचं स्वरूप म्हणून त्याचं सकाळी विधिवत आदरणीय भैयासाहेब दादांच्या तर्फे आणि उदय गोंडे यांच्या हस्ते त्याचं पूजन झालं. जवळजवळ 11 ब्रह्मवृत्तांनी त्याचं अभिषेक केला, पंचामृतांनी अभिषेकून आरती झाली आणि आरती होऊन आम्ही जवळजवळ 10 वाजता सगळ्या लोकांना आज निर्जला एकादशी असल्यामुळं एकादशीचं फराळ त्याची व्यवस्था झाली आणि आता 11 वाजता भजनाला सुरुवात झाली. 11 वाजता प्रस्थानचं भजन, 12 वाजेपर्यंत भजन होईल, 1 वाजता प्रांगणामध्ये पालखी उचलल्यानंतर भलामोठा आनंद होईल. या जिल्ह्याचे माननीय भजन हे या पालखीच्या प्रस्थानाला घेणार आहे, पराकुंजी येणार आहे आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, या जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक आणि स्थानिक तहसीलदार, महसूलचे सगळे मंडळी आणि सर्व शासकीय प्रशासकीय धार्मिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व मंत्रालयांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेचं होणार आहे. अजूनपर्यंत त्यांनी पदाची शपथ घेतली. राज्य वतीने इथल्या आपल्या विभागाचा अनुभव आदित्य दर्शन नाही सुद्धा परवा आपण भेट दिली
आणि प्रस्थान सोहळ्याला जर आता येते आपण तुमच्यासोबत आहोत अशा शुभेच्छा आणि शुभेच्छा देऊन त्यांच्यासुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा चांगल्या प्रकारे प्रस्थान करून पंढरपूरला पोहोचणार आहे. बोला. वारकऱ्याप्रती वारकरी संप्रदायाप्रती संवेदनशील असलेलं हे महाराष्ट्र राज्याचं सरकार. गेल्या अनेक मीटिंगला मी भारतीय भैयासाहेब संस्थांच्या ठिकाणी मी हजर होतो. वारकऱ्यांसंबंधी घेतले गेलेले निर्णय खऱ्या अर्थाने या शासनाचं कौतुक करावं असे आहे. मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला विशेष करून यावर्षी दिल्या गेलेलं अनुदान त्या व्यवस्था ज्या स्वच्छतेच्या दृष्टीनं असतील कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने असतील आरोग्याच्या दृष्टीने असतील स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात असतील त्या सगळ्या सुविधा शासनाने पुरवल्या आणि विशेष करून यावर्षी अधिक प्रमाणामध्ये त्या सुविधा देत असताना वारकऱ्यांकरता पण ते देणं लागतो वारकऱ्यांकरता काही देऊ शकतो या भावनेने या त्यांच्या पालखी सोहळ्यासोबत ज्या काही प्रमुख मानाच्या नेते असतात त्या सोहळ्यासोबत चालणाऱ्या त्या 100 वर जवळजवळ 100 ते 120 दिंड्या आहेत आणि या दिंड्यांना स्वानुग्रह अनुदान मुख्यमंत्र्यांनी 20,000 रुपये जाहीर केलं म्हणून या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं या प्रस्थानच्या दिवशी आदरणीय माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आदरणीय मुख्यमंत्रीजी घडवणीस आदरणीय अजितदादा या सर्वांचे आम्ही आभार मानतो. वारकऱ्याप्रती असं त्यांनी सहकार्य दाखवावं हे त्यांची खऱ्या अर्थानी वारकऱ्यांसंबंधी असलेली मंतव्यता आहे. कुंडली पडदा आहे गुरुजी कसं आज सांगाल सर. नमस्कार रामकृष्ण आणि मी नवरत्न सपाटी गेली अनेक वर्षापासून आम्ही या वारकऱ्यांना या ठिकाणी माघारी येईपर्यंत या ठिकाणी औषधांवर पुरवतो. सर्वच प्रकारचे औषधे आमच्याकडे अवेलेबल आहेत. सर्वच आजारावरती आम्ही या ठिकाणी औषधांचा देत असतो. मान्य जिल्हा शल्य चिकित्सक त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डीपीएम कार्यालय तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्णपणे औषध उपचार दिला जातो. त्याचबरोबर मानसिक आजाराचे जे काही औषधे आहेत त्या सहज रस्त्याने किंवा कुठल्याही जनरल मेडिकलला मिळत नाही म्हणून त्यांना वर्षांमध्ये औषधे लागतात. त्यांच्यासाठी आम्ही 2 महिन्याच्या औषधे आम्ही आम्ही घेणार आहोत. वारीदरम्यान जेव्हा त्यांना काही कुठल्या प्रकारचा शारीरिक मानसिक भौतिक त्रास झाल्यास त्या ठिकाणी आमचे फोन पे नंबर आहे 14416 त्यावर तुम्ही कॉल करू शकता. काय सांगाल. मनोज भगवान जाडगाव काम करतो. मी आज कमीत कमी 5-6 वर्षापूर्वी सेवा करतो आणि मला फुलांबद्दल सर्व माहिती आणि विशेष म्हणजे सर्व जवळचे फुला शेवंतीच्या बिंदूचे जनवरा गुलाब टोटल सर्व फुलावर लागतो. वारलोचना होते सर्व बोलता. मी राहणार जळगावला. मी 5-7 वर्षापूर्वी मी सेवा करतो. आम्ही 4-5 लोकं काम करतो. आता 3 जण आहे बाकी 2-3 जण आलेली आहे. त्यामुळे पूर्ण आम्ही फुलांचे शेवट रात्री सर्व टोटल काम करतो.